21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्मा घर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मांडवे बुद्रुक गावातीलच 3 आरोपींनी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेलंय। मुलीच्या आईनं घारगाव पोलिसांना आरोपींची नावंही दिली। त्यांनी आपल्या मुलीला पळून नेल्याची माहिती पोलिसांना दिली, मात्र तरीही कर्तव्यदक्ष घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी अजूनही आरोपींचा शोध घेतला नाही। त्यानंतर या मुलीच्या आईनं डीवायएसपी सोमनाथ वाघचवरे यांच्यापुढे आपली कैफियत मांडली। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये फिर्यादीकडूनच घारगाव पोलिसांनी मलिदा लाटल्याचंही महापाप केलंय। या गावातील ही महिला आणि तिच्या 2 मुली एक मुलगा मोलमजुरीचं काम करतायत। गुरुवारी 1 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास यातील आरोपींनी या अल्पवयीन मुलीला घराजवळूनच पळून नेलं, तर घारगाव पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा आणि आमची मुलगी आम्हाला परत आणून द्यावी अशी आर्तहाक या मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांना घातली। मात्र कायमच चोरांच्या पाठीमागे उभे राहणारे घारगाव पोलीस या गरीब कुटुंबाच्या मदतीला धावलेच नाहीत, उलट मुलीचा शोध सुरू करण्यासाठी खर्च पाणी लागतोय असं सांगत या फिर्यादी महिलेकडूनच हात धुवून घेतला। त्यानंतर या अल्पवयीन मुलीच्या आईनं आणि चुलतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे। यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी दिलंय। माझ्या मुलीला ना 1 तारखेला नेलेले, मी तक्रार दिली घारगावला पोलीस स्टेशन मध्ये, पण मग त्यांचं नाव काय अजून हे नाही झालेलं। मला कळालं राहुल गोरख बर्डे यांनी नेलेले आहे आणि सोडवणाऱ्याच नाव आहे, टोपन नाव सांगते मी आता, राहुल कुंडलिक सूर्यवंशी, व त्याची आई पण त्याच्या शामिली असं मला समजलं। तिचं नाव आहे सुशीला कुंडलिक सूर्यवंशी आणि एका मुलाचं नाव आहे विशाल कुंडलिक सूर्यवंशी, व यांना माहिती झालेली आहे, पोलिसांना हे कबूल झाले, पण तरी माझी मुलगी मला ते देऊ नाही राहिली, आज उद्या अशी म्हणू राहिली। माझं म्हणणं एवढंच आहे का माझी मुलगी लवकर द्यावा, केस यांच्याकडे येईल भूतांबरे साहेब त्यांच्याकडे येईल, त्यांनी लवकरच्या लवकर माझी मुलगी शोधून माझ्यापर्यंत पोहोचत करावी। घारगाव पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे, घारगाव पोलीस त्याचा तपास करत आहेत। यातील जी अल्पवयीन मुलगी आहे ती अजून मिळून आलेली नाही, परंतु यातील संशयितांची नावं, त्यांना मदत करणाऱ्यांची नावं उघड झालेली आहेत। लवकरच आपण त्यातील जी अल्पवयीन मुलगी आहे तिचा शोध घेणार आहोत आणि त्यामध्ये जर तिच्या जबाबावरून जर काही ॲडिशनल माहिती पुढे येत असेल तर त्यातील कलमांची वाढ करून त्या गुन्ह्याचा तपास आपण करणार आहोत। त्यामध्ये आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की अशा गंभीर गुन्ह्यांना जे कोणी मदत करणारे आहेत ते मदत करणारे देखील आपण सहआरोपी करत आहोत। विशेषतः जे काही मुलं मुली पळून जात आहेत त्यामध्ये त्या मुलाचे काही मित्र परिवार असेल किंवा त्याचे काही जवळचे नातेवाईक आहे हे त्या प्रकाराला मदत करत आहेत। मग त्यामध्ये त्यांना पळून जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून देणं, राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं, पैसे पुरवणं किंवा अन्य स्वरूपाची जी काही मदत आहे पोलिसांपासून लपवून ठेवणं, अशी वेगवेगळ्या स्तरावरची जे मदत करणारे आहेत ते देखील अल्पवयीन मुलीच्या मॅटरमध्ये नक्कीच सहआरोपी असतात आणि अशांना देखील आपण यापुढे देखील सहआरोपी करणार आहोत। बाबासाहेब कडू सह रमजान शेख, सी न्यूज मराठी, संगमनेर। दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरच काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।